आज आपण चक्रवाढ व्याजाशी संबंधित काही गैरसमज पाहूया गैरसमज दिलेले विधान बरोबर किंवा चुकीचे ते ओळखा व्याजाची रक्कम मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल पेक्षा कधीही मोठी असू शकत नाही काही मुलांना वाटते की व्याजाची रक्कम मुद्दलापेक्षा कधीही मोठी असू शकत नाही पण हा एक गैरसमज आहे व्याजाची वास्तविक रक्कम मुद्दलापेक्षा मोठी असू शकते म्हणून पर्याय एक चुकीचे उत्तर आहे आणि पर्याय दोन बरोबर आहे मुद्दलापेक्षा व्याज कोणत्या स्थितीत जास्त असू शकते हे आपण समजूया समजा सुनील एका बँकेत चक्रवाढ व्याजाच्या कंपाऊंड इंटरेस्टच्या वार्षिक दहा टक्के दराने दहा वर्षांसाठी दहा हजार रुपये जमा करतो दहा वर्षांनंतर त्याला किती व्याज मिळेल हे शोधूया येथे पी बरोबर रुपये दहा हजार आर बरोबर दहा टक्के वार्षिक आणि टी बरोबर दहा वर्षे म्हणजेच येथे एन बरोबर दहा आहे आपल्याला माहित आहे की ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन जिथे ए रास पी मुद्दल आणि आर व्याजदर आणि एन कालावधी दर्शवतात अशा प्रकारे ए बरोबर रुपये दहा हजार गुणिले कंसात एक अधिक दहा भागिले शंभर कंसाचा घात दहा बरोबर रुपये दहा हजार गुणिले कंसात अकरा भागिले दहा कंसाचा घात दहा कॅल्क्युलेटरच्या मदतीने जर आपण अकरा भागिले दहाचा घात दहाचे मूल्य शोधले तर ते आपल्याला जवळपास दोन पूर्णांक पाच नऊ तीन सात चार दोन असे मिळेल ह्या प्रकारे ए बरोबर रुपये दहा हजार कुणीले दोन पूर्णांक पाच नऊ तीन सात चार दोन बरोबर रुपये पंचवीस हजार नऊशे सदतीस पूर्णांक चार दोन मिळेल चक्रवाढ व्याज बरोबर एकूणरास वजा मुद्दल बरोबर रुपये पंचवीस हजार नऊशे सदतीस पूर्णांक चार दोन वजा दहा हजार बरोबर रुपये पंधरा हजार नऊशे सदतीस पूर्णांक चार दोन तर मला सांगा व्याज मुद्दलापेक्षा छोटे की मोठे आहेत अशा परिस्थितीत आपल्याला आढळेल की आपल्याला व्याज मुद्दलापेक्षा अधिक मिळू शकेल गैरसमज संकल्पना दोन चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक आठ टक्के दराने एक वर्षासाठी पंधरा हजार रुपये कर्ज घेतले जाते जर दर तीन महिन्यांनी व्याज चक्रवाढीने वाढवले गेले तर कर्ज फेडण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील ते शोधूया असे प्रश्न सोडवताना काही मुले रूपांतरण कालावधी कन्व्हर्जन पीरियड कडे लक्ष देत नाहीत ते व्याजदर आठ टक्के आणि वेळ एक वर्ष घेतात आणि प्रश्न सोडवतात ए बरोबर पंधरा हजार गुणिले कंसात एक अधिक आठ भागिले शंभर कंसाचा घात एक तर ए बरोबर रुपये सोळा हजार दोनशे म्हणून ते पर्याय एक निवडतात जे एक चुकीचे उत्तर आहे काही मुले रूपांतरण कालावधी बदलतात परंतु व्याजदर बदलण्यास विसरतात त्याचप्रमाणे काही मुले व्याजदर बदलतात परंतु रूपांतरण कालावधी बदलण्यास विसरतात येथे रूपांतरण कालावधी तिमाही आहे व्याज वर्षामध्ये बारा भागिले तीन बरोबर चार वेळा वाढविण्यात येणार असल्याने आपण असे म्हणू शकतो की दिलेल्या कालावधीत रूपांतरण कालावधी म्हणजे एक वर्ष चार गुणिले एक बरोबर चार असेल म्हणजेच आपल्याला एन बरोबर चार घ्यावे लागेल व्याज वर्षामध्ये चार वेळा मोजले जात असल्याने आपल्याला दर तीन महिन्यात आठ टक्के भागिले चार बरोबर दोन टक्के घ्यावे लागते ह्या सूत्राच्या मदतीने आता आपल्याला देय रक्कम मिळू शकेल त्यात मूल्ये टाकून आपल्याला एकूण रुपये सोळा हजार दोनशे छत्तीस पूर्णांक चार आठ ची रक्कम मिळेल म्हणून पर्याय चार योग्य उत्तर आहे आज आपण चक्रवाढ व्याज संबंधित काही गैरसमज पाहिले